बघणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तम बातमी अगदी सुपरफास्ट। मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। सोबतच 50% जास्त आरक्षण नसावं असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत सूडबुद्धीनं वागतंय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। कोर्टाचा निर्णय 4 ते 5 दिवसात कसा बदलला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दोन राज्यांना वेगवेगळा निर्णय का असा न्याय कुठे दिला जातो का अशा शब्दात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली। ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी आघाडीनं सर्वपक्षीय प्रयत्न केले, सरकार म्हणून आम्ही कमी पडलो नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं। मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाली आहे, मग महाराष्ट्राला हा न्याय का लागू नाही? मध्य प्रदेशबाबत सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यात दिलेला निर्णय देशभरात लागू केला होता, तसाच आता हा निर्णय संपूर्ण देशात लागू करा असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं। मध्य प्रदेश सरकारनं इम्पेरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टात सादर केला, आज सविस्तर रिपोर्ट दिला, त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी मिळाली असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलं। महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली असा आरोप फडणवीसांनी केलाय। जबाबदार लोकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील, मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्राला सुद्धा न्याय मिळेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। तर सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशसाठी दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय। राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 2, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो। 6व्या जागेसाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यानं या निवडणुकीत चुरस वाढली आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेवरून संजय राऊतांनीही ट्विट केलंय। शिवसेना 6वी जागा लढणार आणि जिंकणार असं ट्विट त्यांनी केलंय। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय। मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून 4 ट्रेन बुक करण्यात आल्यात। आतापर्यंत मुंबईतून 12,000 जणांनी नोंदणी केली आहे। राज ठाकरे 4 जूनला अयोध्येसाठी रवाना होणार आहेत। विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे, त्यामुळे नागपूर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। 5 ते 10 जूनपर्यंत कोकणात मॉन्सून दाखल होणार आहे। महाराष्ट्रासाठी एकूण पावसाळा हा 90 ते 95% समाधानकारक असेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय। तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्या हव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकरच मिळण्याची शक्यता आहे। येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातल्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मावळमधील कुंडमळा इथं इंद्रायणी नदीच्या कालव्यावरून प्रवासी वाहनांचा प्रवास सुरू आहे। पाण्याचा प्रवाह मोठा असताना देखील स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालून हे लोक तिथून प्रवास करतायत। या कालव्यावरून प्रवास करू नये असं सातत्यानं पोलिसांनी आवाहन केलं, पर्यटकांना आवाहन केलं, मात्र नागरिक मनमानी करतायत, जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वारानं एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली। या अपघातात वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना बारामती मोरगाव रस्त्यावर करावागज इथं घडली आहे। अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। जुन्नरमधील काळवाडीच्या गिरजाई शिवारात शेतकरी काकडेंच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं झडप घातली। कुत्र्यावरील हल्ल्याची चाहूल लागताच शेतकरी मदन काकडेंनी बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्याला बिबट्याच्या तावडीमध्ये वाचवण्यात अपयश आलं। शेतकऱ्यांना कुत्र्याला वाचवण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाले। पुण्यातील जुन्नरमधल्या खोडत परिसरात रात्रीच्या वेळी 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। विश्वास गंगाळेच्या घराच्या अंगणात 2 बिबटे फिरत असल्याचं पाहायला मिळालं। एका प्रवाशानं मोबाईल कॅमेऱ्यात हे चित्र कैद केलं। बुद्ध पौर्णिमेला मचाणीवर बसून केलेल्या प्राणी गणनेमध्ये ताडोबातील 44 वाघ आणि 11 बिबट्यांची नोंद झाली आहे। हा डेटा ताडोबा
व्यवस्थापकाने उपलब्ध करून दिलाय। निसर्ग अनुभव या नावाने बुद्ध पौर्णिमेला राज्यभर मचाण वन्यजीव नोंदणी घेण्यात आली। बीडमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक आंबेवाला नाल्याच्या पाण्याने आंबे धुताना दिसतोय। हा व्हिडिओ आहे बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बाजार तळ परिसरातला। कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। रुपया 2 रुपयात आपला कांदा विकला जात असल्याने आम्ही जगायचं कसा असा सवाल शेतकरी उपस्थित करतोय। 50 ते 60 हजार एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडी मोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जालना शहरापासून जवळच असलेल्या रामनगर मार्गावरच्या एका पेट्रोल पंपासमोर द बर्निंग ट्रकचा थरार अनुभवायला मिळाला। कडव्यानं भरलेला ट्रकनं अचानक पेट घेतला, आगीचे लोळ आकाशात उठू लागले। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं नसतं तर आजूबाजूला पेट्रोल पंप असल्यानं मोठा अनर्थ ओढवला असता। बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तूर, हरभरासह इतर शेतमालाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। सोयाबीनच्या दरात 300 रुपये, मुगाच्या दरात 400, गव्हाच्या दरात 300 रुपये क्विंटल मागे घसरण झाली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातल्या लाकडी निंबोडी उपसा सिंचनाला मंजुरी दिल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात निदर्शनं केली। भरणेंच्या पोस्टरला कुंकू मिश्रित पाण्यानं अभिषेक घालून निषेध व्यक्त केला। पनवेल तालुक्यातल्या गुलसुंदे परिसरातले अनेक आदिवासी गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। या गावातील हक्काचं पाणी MIDC ला वळवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय, त्यामुळे नागरिकांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरानजीक असलेल्या कनकेश्वरी देवी मंदिर परिसरात खोदकाम करताना काही मूर्तींचे अवशेष आणि मंदिराच्या दगडी खांबांचे अवशेष सापडले। या सर्व अवशेषांची पाहणी औरंगाबाद इथल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ इथं येऊन केली। अमरावती शहरातली सुतगिरणी प्रभागातील 15-20 नगरांमध्ये पाणी मिळत नाहीये, असं कधीही पाणी सोडलं जातं, त्यामुळे मुबलक पाणी साठा असतानाही नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत। या प्रकरणी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। सातवा वेतन आयोग आणि आपल्या विविध मागण्यांसाठी परभणी महानगरपालिकेतील कर्मचारी आंदोलन करत असून आज आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्तांना बांगड्यांचा आहेर देऊन निषेध नोंदवण्यात आला। येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। अमरावतीतील वडाळी इथं झोपडपट्टीची घोषणा करून भाडेधारकांना हक्काची जागा तसंच गरजू महिलांना हक्काची नजूलची जागा देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर चूल पेटवून स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील बेघर लोकांना घर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर RPIच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं। रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती देण्यात यावी, निराधार विधवा अपंग यांचं थकीत अनुदान देण्यात यावं अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली। दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांच्या टोळीला नांदेडमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। आरोपींकडून 1 गावठी पिस्तल, 1 एअरगन, 4 काडतूस, 2 तलवारी, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शेतीच्या वादातून लहान भावानं मोठ्या भावावर चाकूनं वार करून खून केलाय। यवतमाळ शहरातल्या मालीपुरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। राहुल बाचलकर असं मृतकाचं नाव आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं 12 वर्षीय मुलाचा खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खांबाला रुमाल बांधून पूर्वेश आवटे खेळत होता, खेळत असताना त्याला गळफास लागला। भीमाशंकर अभयारण्यात भेकर या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातील एकाला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत। रामा शांताराम कोकरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। परभणी शहरातल्या धारोडवरून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। रस्त्याच्या मध्यमागी इलेक्ट्रिक पोल न काढता रस्त्याचं काम करण्यात आलं। दरम्यान रस्त्याच्या मधोमध असलेले इलेक्ट्रिक पोल त्वरित काढावेत यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। जळगाव शहरातील तांबापुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर 2 गटात दगडफेकीत झालं। या घटनेत 2 किरकोळ जखमी झाले तर 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात काही घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं। जयप्रभा स्टुडिओ शूटिंगसाठी खुला झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या 94 दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे, मात्र याची दखल घेतली गेली नसल्याचं छत्रपती
शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले, मागणी मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्वी तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदा 100% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने महापालिकेने सर्व यंत्रणांना आपत्ती आधी तयारीचा आढावा घेतला. कृष्णा नदी पात्रात मदत आणि रेस्क्यूची प्रात्यक्षिक घेण्यात आली. लोणावळा पवनानगर मार्गावरच्या दुधीवरे खिंड इथं रस्त्यावर खडी असल्यानं एक प्रवासी बस मुख्य रस्त्यावरून साईडला गेली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभागानं याची गांभीर्यानं दखल घेत रस्त्यावरची खडी बाजूला करत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातल्या नागरिकांची केलेली आहे. याची दखल घेण्याची मागणी. पंढरपूर तालुक्यातल्या करकम इथं जमिनीच्या वादातून वाळू माफिया असलेल्या सावत्र भावानं शिक्षक दाम्पत्यावर जीवघेणे हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक उमेश वावरे हे गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पीडित शिक्षकांना 25 अधिक तक्रारी तहसीलदार प्रांताधिकारी पोलिसांकडे दिल्या, मात्र प्रशासनानं दखल घेत नसल्याचा आरोप या शिक्षकांनी केला. यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना सुविधा मिळाव्या त्यासाठी किल्ले रायगडावर नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली. युवराजनी संयोगिता राजे यांनी ही बैठक बोलावली. मंडप, स्वच्छतागृह, पाणी, पार्किंग अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. नगरचा पोलीस नागरिक संवाद मेळावा पुण्यात पार पडला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते. स्नेह मेळाव्यात करण्यात येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेत कार्यपद्धतीत बदल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. चेन्नईतल्या एका भाविकानं विठ्ठलाचरणी 3 लाखांचं सोनं दान केलंय. चेन्नईतल्या भगवान नाम प्रसार मंडळानं विठ्ठलाला 50 ग्रॅम वजनाची माळ दान केली आहे. यावेळी समिती व्यवस्थापक बालाजी उदलवाड आणि सदस्य शकुंतला नरगिळींनी या भाविकांचा सत्कार केला. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं तसंच पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात खेड, दापोली, चिपळूण आणि गुहागर इथल्या 200 अधिक श्री सदस्यांनी रक्तदान केलं. बीडमधील संत बंकटस्वामी महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सांगता झाली. मंगळवारी रात्री पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली. सप्तशृंगी देवीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं वणीगडापासून भव्य पायी रॅली काढण्यात आली. या निमित्तानं देवीच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीचा मंदिरात येऊन मोठ्या उत्साहात समारोप झाला. या उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले.